टोल संदर्भात जनतेचे काही प्रश्न आहेत, या संदर्भात सातारा जिल्हाधिकारी यांनी 9 सप्टेंबर पर्यंत सातारा येथे जनता सभा आयोजित करून जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावेत. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांना टोल फ्री करण्यात यावा, या संदर्भात माहिती देण्यासाठी आज कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड बापू, त्याचप्रमाणे आप्पासाहेब गायकवाड, निलेश गाडे, युवराज काटरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पुण्यात स्थानिकांना टोल फ्री देण्यात आलाय, मात्र सातारा जिल्ह्यात का नाही असा सवाल देखील अशोकराव गायकवाड बापू यांनी या पत्रकार परिषदेत केलाय. तर पाहूया आपण या पत्रकार परिषदेतील काही दृश्य. जर या देशात आहे तर त्या देशाचं संविधान त्या पुणे शहरावर जसं लागू आहे तसं ते संविधान सातारा जिल्ह्याला लागू का नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की MH 12 टोल माफ झालेला आहे, पुण्याचा टोल माफ केला, त्या टोल नाक्यावर MH 12 गाड्या फुकट सोडतात, फ्री सोडताय, तर मग सातारा जिल्ह्यातल्या सुद्धा टोल नाक्यावर MH 11 आणि MH 50 फ्री दिलं पाहिजे. ज्या गाडी MH 11 लिहिली ती गाडी सातारा जिल्ह्याची तिला सातारा जिल्ह्याच्या परिसरामध्ये टोल मागता कामा नये. ज्या गाडी MH 50 दिले त्या गाडीला सुद्धा सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये टोल मागता कामा नये. आणि याही पुढे जाऊन मुळात आमचा टोललाच विरोध आहे. आम्ही टोल का भरतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कोणी द्याल का? आम्ही येताना खरंच लक्षात घेऊन आपलं हे आंदोलन सुरू आहे. म्हणून उद्याच्या 9 तारखेला 9 तारखेच्या आतमध्ये त्यांनी आम्हाला त्या ठेकेदाराची त्याच्या समोरसमोर बैठक घ्यावी आणि एक जनता सभा आयोजित करावी. जनतेचे काय टोल बाबतचे प्रश्न ते ऐकायला जिल्हाधिकाऱ्याने जनता सभा आयोजित करावी टोलच्या रेल्वेच्या ठेकेदारांबरोबर, रेल्वेच्या कंपनी बरोबर. आणि आम्ही आमच्या व्याधा सांगतो आणि त्या व्याधा पोचल्याला आम्ही त्याला डेडलाईन देऊ. पण जर ते केलं नाही तर येणाऱ्या काळात 9 तारखेला जो काय वाईट आणि दुष्परिणाम घडेल त्याला मात्र आम्ही जबाबदार राहणार नाही. प्रशासनानं याच्यात लक्ष घालावं, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष. आम्ही त्यांना 4 रिमाइंडर दिलेत, किती? पण एकाही रिमाइंडरवर आम्हाला बोलवलं नाही. आमचा पक्ष दलित आहे म्हणून का? काजून इथं जातीवाद चालू आहे म्हणून? म्हणजे आम्ही ज्या मागण्या मागतो त्या मागण्यांना किंमत नसते का? म्हणजे संविधान इथं दाखल होण्यापूर्वी जी भारतात परिस्थिती होती ती परिस्थितीतल्या जिल्हाधिकाऱ्याला कायम ठेवायची आहे का? म्हणजे आम्ही काय सांगितलं की आम्ही मूर्ख आहोत का? गेले 40 वर्ष मुवमेंट चालवतो, चळवळ चालवतो, सामुदायिक प्रश्नावर लढणारा मी कार्यकर्ता आहे. मराठीच्या आरक्षणापासून सगळे प्रश्न मी लढलेलो आहे. पण ज्या वेळेला पत्र जातं त्यावेळेला किमान बोलून घ्यावं, वेळ द्यावी, त्या ठेकेदारा बोलावं, हे यांचे प्रश्न काय सोडवून घ्या. पण साधं तुम्ही आम्हाला बोलवाही तयार नाही. म्हणजे तुम्ही त्या ठेकेदाराच्या बाजून आहात का? करेल्याच्या बाजून आहात? या सगळ्या प्रश्नाला चोख उत्तर देण्यासाठी उद्याच्या 9 ची तयारी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. याच्यातून जे काय घडेल त्याला रिमन पक्ष जबाबदार राहणार नाही, कार्यकर्ता